निर्वातामुळे तयार होणारं सक्षण दाखवणारा हा प्रयोग आहे. तो करण्यासाठी आपल्याला लागतील 3 अर्धा लिटरच्या बाटल्या, 2 छोट्या प्लास्टिकच्या नळ्या आणि मेणबत्ती. सुरुवातीला तिन्ही बाटल्यांच्या खालच्या बाजूला कात्रीने छिद्र करा. एका बाटलीच्या झाकणात छिद्र करा आणि दुसऱ्या बाटलीच्या तळात करा. 2 बाटल्यांची झाकणं आपल्याला लागणार नाहीत. आता ह्या तिन्ही बाटल्या छिद्र करून तयार आहेत. मधली बाटली झाकणात छिद्र असलेली आहे. आता डाव्या आणि मधल्या बाटलीच्या खालच्या छिद्रातून एक छोटीशी प्लॅस्टिकची लवचिक नळी घालून घ्या. नंतर दुसरी नळी मधल्या बाटलीच्या झाकणातून उजव्या बाटलीच्या तळ्याच्या छिद्रात घाला. आता रबराच्या डिंकाने सगळी छिद्र व्यवस्थित सील करून घ्या. डिंक वाळेपर्यंत थांबा. आणि आता आपण आपल्या प्रयोगासाठी सिद्ध झालो. या बघा, तिन्ही जोडलेल्या बाटल्या ह्या अशा दिसतात. आता डावीकडच्या बाटलीत रंगीत पाणी भरा. खालच्या नळीतून ते मधल्या बाटलीतही जाईल. ही बाटली साधारण निम्म्यापर्यंत भरा. थोड्या वेळाने दोन्ही बाटल्यांमधली पाण्याची पातळी समान होईल. आता एक मेणबत्ती लावा आणि उजवीकडची बाटली मेणबत्तीवर उपडी घाला. लवकरच बाटलीतला ऑक्सिजन संपेल आणि मेणबत्ती विझेल. मेणबत्तीमुळे गरम झालेली हवा आकुंचन पावेल आणि बाटलीत थोडी निर्वात पोकळी तयार होईल. आणि म्हणून मधल्या बाटलीत डावीकडच्या बाटलीतलं पाणी खेचलं जाऊन त्याची पातळी वाढेल. बाटली मेणबत्तीवरून काढून टाकल्यावर दोन्ही बाटल्यातल्या पाण्याची पातळी पूर्ववत होईल.